स्वामी विवेकानंद यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रामुख्याने देशातील तरुण पिढीला घडवण्याचं काम हाती घेतलं होतं, कारण राष्ट्रनिर्माणात युवकांचं महत्व स्वामी विवेकानंद यांना माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून देशातील तरुणाईला सुयोग्य विचारांची शिदोरी देत त्यांना सकारात्मक प्रवाहात आणलं. आयुष्यात थकलेल्या हरलेल्या युवकांना उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्ती होत नाही तोवर थांबू नका असा संदेश देत त्यांच्या जिंकण्याची नवनिर्मिती करण्याची इच्छाशक्ती जागृत केली. ध्येय नसेल तर जीवन व्यर्थ आहे, म्हणूनच प्रथम ध्येय निश्चित करा अशी शिकवण देत स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना जीवनाची खरी व्याख्या समजून सांगितली. एवढंच नव्हे तर हिंदू संस्कृतीचे जतन करण्यासाठी व ती पुढे घेऊन जाण्यासाठी तरुणाईला प्रेरित केले. अर्थातच त्यांचे विचार हे केवळ सुविचार नसून यशस्वी जीवनाचे मंत्र होते. परिस्थितीचे गुलाम झालेल्या कमजोर देहामध्ये प्राण फुंकण्याची ताकद त्यांच्या विचारधारेत होती. आजही आपला संपूर्ण देश स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या प्रेरणेतून विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करत आहे. ते आले, ते बोलले आणि त्यांनी जिंकलं. जगाच्या पाठीवर कुठलंही युद्ध न करता भारताला जगाच्या विचाराची राजधानी बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्वामी विवेकानंदांनी करून दाखवलं. ही स्वामीजीची महिमा होती. अखंड भारताचे स्फूर्ती स्थान स्वामी विवेकानंद यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.